पहिला पाऊस अगदी वाजत नाचत गाजत आला होता आणि तो आपण लॉगमध्ये बघितलाच. किती जोरदार पाऊस आला होता. पाऊस सुरू झाला की शेतातील कामं सुरू होतात. चला आता आपण वावरात जाऊया. आभाळाने जेव्हा पाण्याचं आंदन दिलं आणि एकदम शेतांना तळ्याचं स्वरूप आलं होतं. भरपूर पाऊस पडला होता तो पहिला पाऊस. आणि आता सर्व शेतीतील कामांना म्हणजे हुरूप आला होता आणि आपलं पण वावरामध्ये काम चालू होतं. ते म्हणजे पेरणीचं आणि सोयाबीन पेरणीचं. सगळ्या वावरामध्ये कुठं कुठे सगळीकडे टाकले का सोयाबीन? कशाला फोटो? आणि आता पाऊस जर एकदाच पडलाय ना आता काय अंदाज आहे पावसाचा? हा ना, मागच्या वेळेस आपली जमिनीत ओलावा आहे त्याच्यामुळे ना सकाळी गारवा येतो. सकाळी जमीन पाणवली, पाणवल्यामुळे काय होतं मग ते आपोआप ते होऊन जाय म्हणजे उतरून जाईल. हे पीक उतरून जाईल मग नंतर मग पाणी नाही तोपर्यंत पाऊस येणार नाही का? हा पाऊस पावसाळे दिवस आहे ना. आपल्या विहिरीतलं किती पाणी झालंय आता? एवढं आलंय की काही नाही आलं एवढं ना? बघा आता सगळीकडे काय आता आहे ना, एक अवकाळी पाऊस झाला, चांगला जोरदार पाऊस झाला आणि त्याच्यानंतर मग आता मृगाचा युट्यूब फॅमिली बघा, एक मृगाचा पाऊस झाला आणि त्याच्यानंतर सगळी शेतं कशी ओली ओली झाली. आणि त्यानंतर मग वापस झाल्यानंतर काय केलं, सर्व जमिनींना फळी मारली ना. आता आहे ना पेरणी चालू आहे आता सोयाबीन, तर आम्ही सगळ्या वावरामध्ये ना सोयाबीनच पेरलेली. ते आता दोन चार दिवसामध्ये आता उतरण पी हे दोन चार दिवसामध्ये आता बी उतरून जाईल. आणि सांगितलंय आता दोन दिवसांनी पाऊस सांगितलाय. मग आता हे वातावरण पण फार ढगाळच आहे आणि दोन दिवसामध्ये पाऊस पडल. चोवीस ना आम्हाला दुबार पेरणी करावी लागली. पाऊस जर जोरात आला तर मग जमीन पर काय करती, हे करते कडक येते मग बी काय उगवत नाही, दबलं जातं. बी दबलं जातं, उगवत नाही. पाऊस एकदा पेरणी झाल्यानंतर पाऊस जर समजा भीज पाणी झाला तर मग एकदम व्यवस्थित उतरतो बीज. असं आहे ते. मागच्या वेळेस आम्हाला दुबार पेरणी करावी लागली होती, म्हणजे जवळजवळ 25,000 नुकसान झाली होती. बरोबर ना? दुबार पेरणी मारले सगळं त्याच्यात. हा म्हणजे बरंच हे सगळी वावर आहे ना, आम्हाला पुन्हा पेरावी लागली होती. आणि आता दोन दिवसांनी पाऊस सांगितलाय, आता मस्त पाऊसही पडणार. आता पेरणी सगळेजण सगळीकडे आता पेरणी झाली. ते हे पा तिकडच्या वावरामध्ये पण ज्यांनी सगळी पेरणी करून घेतलेली, तिकडच्या वावरातही पेरून घेतलेलं आहे. सगळीकडे आहे ना सोयाबीनच पेरली. आम्ही इकडे आहे ना सोयाबीनच पेरतो, कारण कसं आहे आम्हाला सोयाबीनचं जरा थोडस जरा हातभार लागतो, त्याच्यामुळे आम्ही सोयाबीनच पेरतो. यावर्षी चांगला भाव आला म्हणून बहुतेक लोक सोयाबीन करायला लागले. आपल्याला कांद्यापेक्षा सोयाबीनच परवडते ना? कांद्यापेक्षा सोयाबीन नाही, कांद्याला भाव असला सोयाबीन कांदे परवडतात, पण कांद्याला भाव पाहिजे. कांदे आता 50-60 दिले, 400-500 रुपये क्विंटल गेले म्हणजे 4-5 रुपये किलो, मग काय परवडणार कांदे? सोयाबीनला साधारण 80 भाव होता, 80 रुपये किलो म्हणजे 8,000 रुपये क्विंटल. आता हे एवढे सगळे पेरलेले याच्यातून तुम्हाला किती आता क्विंटल निघण्याची आशा? आता अपेक्षा काय सांगणार आहे. पाऊस पडायला पाहिजे वेळेवर, निंदणी खुरपणी परत काढायच्या वेळेला पाऊस नाही पडायला पाहिजे, परत खळ्यावर आल्यानंतर मग तिथं भिजली पाहिजे. हा ते सर्व गोष्टी आल्या. साधारण सोयाबीन परवडते असं शेतकऱ्यांना, बाकी काय. कांद्याचं जे आपण बी पेरलं होतं ना त्याच पद्धतीने हे सोयाबीनचं पण यंत्रच आहे. तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली, ती बघा. त्या लिंकला टच करून तुम्ही ती पेरणी यंत्राची सगळी माहिती घेऊ शकतात. आणि हे अशा पद्धतीने पेरणी चालले बघा, हे इकडे याच्यामध्ये टाकायचं.
काल ते तिकडचं पेरू घेतलं होतं पण थोडं कमी बी पडलं त्याच्यामुळे पुन्हा आपण विकत घेऊन आलो. आणि आज आता ही एवढ्या भागातली झालेली आहे. आता हे शेवटचं राहिलेलं हे एवढं आणि ह्या इकडचं अजून राहिलेलं ते हे एक वावर राहिलेलं आहे आणि दारापुढचं आमचं एक गाव झालं, दोन तीन गाव झाले. ते ही सर्व शेती ना पावसावर आहे, कारण इकडे ना पाटाचं झालं, नदीचं पाणी नाही आहे, तर हे सगळं पावसावर अवलंबून आहे. आता हे पावसावर सगळी ही पेरणी चालत आहे सगळी. मोटरीची केबल आहे, याच्यासाठी इथं माणूस उभारावं लागते. वर्द्यावाळ आहेत. आता थोडे थोडे थेंब पण येऊ राहिले ते. आता सर्व शेतकऱ्यांचे ना लगबग चालू आहे पेरणी करायची. सर्व पेरणी करून राहिले ते. बघा आता विहिरी पसलं झालं ना, आता हा जे दुसरं वावर आहे ना, आता हे दुसऱ्या वावराला सुरुवात झाली पेरणी करायची. आणि हा पहिला टप्पा चालू आहे, म्हणजे आता पहिला हे पट्टा घेतला आहे, हा दुसरा पट्टा चालू आहे. हे वावर आहे ना थोडंसं कठीण आहे जरा, म्हणजे कसं आहे हे उगवायला पण कठीण आहे, कारण इथे ना जास्त दगडांची संख्या आहे. पण तरी पण आता इथं पेरून दिलेले, मागच्या असे हरभरा सोयाबीन याच्यामध्ये पेरलं होतं. पण ते कसं आहे जरा थोडंसं वावरमध्ये जर आपण पेरून दिलं तर हे जे दगडं आहे ते कालांतराने कसे तिथं पूर्ण भुसा होऊन जाईल ना, तर भरपूर दगडं झाले तर कसं आहे ते शेततळं होतं त्याच्यामुळे. हा जो इकडचं जे आता हे एक वावर आणि मी तर ज्या वावर तो मी ते वावर असं दोन्ही वावरामध्ये गुंतलं होतं हे पूर्ण शेततळ. आता हे पण आता होत आलेलं ते. आहे तशा मध्ये लावू राहिलाय त्याच्यात चालू आहे. आणि बघा पाऊस आलेला आहे, पावसाची सुरुवात झाली, खूप छान. वरचा आभाळ आणि पावसाच्या थेंबांना झाली सुरुवात. आणि तिकडे पेरणी पण चालू आहे. आता इकडचं वावर राहिलंय फक्त. आता हे घरासमोरचं चाललंय, आता घराच्या शेजारचं वावर चाललंय आता पेरायचं. हे वावर झालं म्हणजे सगळी पेरणी झाली, कारण सगळ्या वावराची पेरणी झाली. आता हे शेवटचंच होत. इथे पण भरपूर दगड आहे पण तरी पण पेरून देऊ राहिलं ते. चला कसा वाटला जरूर कमेंट करा. चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये.